केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव कपात केल्यामुळे याबद्दल आपण काय म्हणतो? केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलच्या भावात कपात केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा जो फटका बसला होता त्या संदर्भामध्ये आज थोडीशी महागाई कमी होईल आणि डिझेल म्हटलं म्हणजे दळणवळणाचं साधन असल्यामुळे आज कोण जीव म्हणजे जे आयात करावं लागतं त्या इंधन लागतं आणि इंधन लागल्यामुळे तो सर्वसामान्य जनतेवर तो भार पडतो त्यामुळे आज महागाईला थोडंसं कंट्रोलवाली याच्यामध्ये महागाई आता सर्वसामान्याला चांगला दिला समजला हे पेट्रोल स्वस्त झालं आहे थोडं आणि डिझेल पण स्वस्त झालेलं आहे सात रुपयाच्या जवळपास अजून कमी व्हायला पाहिजे आपल्या आपल्यापेक्षा अजून थोडं 5-7 रुपयानं कमी व्हायला पाहिजे असं सर्वसामान्य जनतेचं यामध्ये म्हणणं आहे. धन्यवाद. केंद्र सरकारने ते डिझेल आणि पेट्रोलचे भाव कपात केल्यामुळे आपण ज्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया केल्या यावरून असं लक्षात येतं की अजून पेट्रोल आणि डिझेलचे भाव जर कमी झाले तर गगनाला भिडलेल्या ज्या महागाई आहे ती कमी होईल यासाठी अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी आपल्याकडे व्यक्त केल्या. मी एबीन्यूज साठी चंदू खरे जळगाव पाचोरा. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले तसेच राज्य सरकारने थोडंफार कमी करून सण शेतकऱ्यांना दिलासा द्यावा कारण शेतीमध्ये डिझेलमुळे भरपूर भाव वाढ केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं वाटतंय. पण केंद्र सरकारने केले तर राज्य सरकारने आपले टॅक्स वगैरे कमी करावे एवढी विनंती शेतकरी. केंद्र सरकारने डिझेल कमी करायला पाहिजे, 70 रुपये डिझेल पाहिजे आणि 80 रुपये पेट्रोल पाहिजे. तेव्हा गाडीवाल्यांचाही फायदा होईल व पब्लिकचाही फायदा होईल, भाडे सुद्धा कमी होतील.